नमस्कार, माणुसकीची भिंत 2024 आज 6वा दिवस आहे आणि आज आपल्यासोबत आहेत सिद्धेश कदम। तर त्यांना आपण माणुसकीच्या भिंतीविषयी त्यांची प्रतिक्रिया विचारूया। माणुसकीच्या भिंतीला यावर्षी 8 वर्ष पूर्ण होत आहेत। 8 वर्ष एक सातत्याने हा उपक्रम चालू आहे। 8व्या वर्षातला हा 6वा दिवस आहे आणि इथे आपण बघू शकता की उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय। आता मी सुद्धा माझ्या घरातले काही जे न उपयोगाचे कपडे इथे गरजू लोकांसाठी घेऊन दान केलेले आहेत या प्रकारे, आणि इथे छान उपक्रम चालू आहे। तर त्याच्यासाठी महेश चव्हाण सर आणि पुंडलिक लोकरे सर यांची टीम यांनी सर्वात जास्त इथे मेहनत घेतली आणि याचं आपण यशस्वी प्रयत्न आपण इथे पाहू शकता। आणि तुम्ही काय आवाहन कराल आणि तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त इथे आवडली आहे? मी लोअर पर्यंत त्याचप्रमाणे मुंबईकरातल्या जास्तीत जास्त नागरिकांना आवाहन करेन की तिथे इथे येऊन त्यांनी नक्कीच या ठिकाणी भेट द्यावी। त्याचप्रमाणे तुमच्या ज्या न गरजेच्या असलेल्या वस्तू आहेत त्या इथे येऊन दान कराव्यात। सेकंडली मला एक मोस्ट इम्पॉर्टंटली सांगायला लागेल की इथे कोणता मोबदला घेतला जात नाही आहे। ज्या लोकांना गरजू लोकांना हे जी वस्तू हवी आहे तिकडे मिळते। आणि इथे सर्वात स्पेशल मला आवडलेली गोष्ट आहे की रतनजी टाटा यांचा जो फोटो इथे यांनी लावलेला आहे, तर कोणत्याही उद्योजकाचा फोटो सहजासहजी असे कोणी लावत नाही, पण रतनजी टाटा यांनी आपल्या भारतासाठी आपल्या मुंबईसाठी बरंचसं काम करून ठेवलं आहे। त्याची उत्स्फूर्त भावना घेऊन या पुंडरी लोके सरांच्या टीमने माणुसकीच्या भिंतीसाठी त्यांना एक मानवंदना दिले। आणि यावर्षी स्पेशल हे आहे की यावर्षी त्यांनी सायकलचा उपक्रम इथे राबवलेला आहे। सायकल उपक्रमामध्ये असं आहे त्यांचं की जे सायकल इथे डोनेट केलेत ते गावाकडील विद्यार्थ्यांसाठी, गरजू विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्याकडे साधनसामग्री नसते शाळेत जाण्यासाठी, शिक्षणाची ओढ सर्वांनाच असते पण तिथे पोहोचण्यासाठी साधनसामग्रीची आवश्यकता असते, तर ती देण्याची एक कार्य, चांगलं कार्य या माणुसकीच्या भिंतीमार्फत करण्यात आलं आहे। त्याप्रमाणे आपण एक तिसरं एक चित्र इथे बघू शकतो की अवयवदानाचं इथे चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, मिळतोय। त्याच्याबद्दल खूप कमी जणांना माहिती आहे, तर त्याची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि अवेअरनेस व्हावा यासाठी हे प्रयत्न करतात। यासाठी माझ्याकडनं त्यांच्या टीमसाठी पुंडलिक लोकरे सर आणि महेश चव्हाण सर यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार, माणुसकीची भिंत 2024 आज 6वा दिवस आहे आणि आपल्या या संकल्पनेमध्ये अवयवदान ही एक नवीन संकल्पना इथे राबवली जात आहे। तर आपल्यासोबत आता आहेत दिनेश चौधरी उर्फ चौ काका, तर त्यांच्याकडून आपण अवयवदानाविषयी थोडी माहिती घेऊया। तर तुम्ही काय सांगाल अवयवदानाबद्दल? आवर्जून सांगेल, अवयवदानाचं अवेअरनेस होणं महत्त्वाचं आहे आणि ते प्रचार प्रसाराचं काम आपण माणुसकीच्या भिंतीबद्दल करतो आहे। कारण इथं वापरलेल्या अनेक वस्तू कपडे आणून देतो आहे। मग आम्ही असा विचार करतो की जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण आपले शरीर वापरतो, वापरून झाल्यावरती इतर वस्तू जर देतो तर मग आपलं शरीर का देऊ नये? कारण असं आहे की डॉक्टरसुद्धा या देहदानामुळे ह्याच्यावरती प्रशिक्षित होऊ शकतात। एका डॉक्टरमुळे 40 एका देहावरती 40 डॉक्टर शिकू शकतात आणि मृत्यूपश्चात जर आपण नेत्रदान केलं तर 2 डोळ्यामुळे 64 दृष्टी मिळते, आणि त्वचादान केलं तर अनेक विद्या लहान मुलं महिला जे किचनमध्ये भासतात तर त्यांना त्वचा मिळते, आणि त्याशिवाय इतर अवयवही आपण देऊ शकतो। आणि इतकं करणं खूप सोपं आहे आणि ही संकल्पना माणुसकीच्या भिंतीमार्फत पोहोचावी म्हणून आपण इथे माहिती देतो आहे। माझं नाव चव काका। आपल्याला जर माहिती हवी असेल मी सांगतो त्या नंबरवरती, फक्त आपलं नाव सांगायचं। 24/7 ती सेवा आहे। तो नंबर आहे 9820078063। यावर फक्त आपलं नाव कळवा, संपूर्ण माहिती रजिस्ट्रेशन होईल। माझं नाव चव काका, मी पण याच्यामध्ये 24/7 आहे। माझा नंबर आहे 9869319404। फक्त माहिती घ्या, खूप आनंद मिळेल आपल्याला। खूप खूप धन्यवाद।